छत्रपतींचा राज्याभिषेक गागाभट्टांनी कसा केला का केला त्यामागची त्यांची भूमिका काय होती याची आपण चर्चा करत होतो आणि चर्चा करताना आपण असं म्हणालो की गागाभट्ट एक प्रकारे ज्यांना पुरोगामी ब्राह्मण पंडित म्हणता येईल असे होते त्यांचं महत्त्वाचं योगदान काय आहे संपूर्ण याच्यामध्ये की काही शतकं परकीयांच्या सत्तेमुळे भारतामधली जी परंपरा चालत आली होती कमीत कमी वेधकाळापासून ती परंपरा लुप्तप्राय झाली होती म्हणजे हे दोन स्तरावरती लुप्त लुप्तप्राय होणे कुठल्या स्तरावरती की काही लोकांचं म्हणणं असंच होतं की दोन वर्णच लुप्त झाले आहेत चार वर्णांपैकी आणि ते असेल नसेल परंतु त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा काय असा दिसतो आपल्याला की वर्ण जर नसतील तर त्या संबंधातली त्यांचे जे काही संस्कार आहेत ते, ते, ते कसे करणार कारण ते संस्कार पण संपले होते म्हणजे ते कसे करायचे विशेषतः राज्याभिषेकाच्या विशे बाबतीत बोलतो मी बाकीचे ज्याला आपण सवा संस्कार वगैरे म्हणतो आपण ते मुख्यत्वे करून उच्च वर्णाच्या बाबतीत चालूच असतील परंतु आपण जेव्हा खाली येतो तेव्हा असं लक्षात येतं की दोन मधले म्हणजे क्षत्रिय क्षत्रियदायीत क्षत्रिय जर नसतील तर राज्याभिषेक कोणाचा होणार तर मग गागाबाटांनी ज्यावेळेला ठरवलं की राज्याभिषेक करायचा आहे महाराजांचा त्यावेळेला तो कसा करायचा तर वैदिक परंपरेला धरून करायचा म्हणजे कसा करायचा त्याचं प्रमाण काय तर धर्मशास्त्रामध्ये स्मृतींमध्ये आणि अगदीवेदांमध्ये सुद्धा वेदांमध्ये म्हणजे अथर्ववेद यजुर्वेद आणखीन ऋग्वेद वगैरे यांच्यामध्ये आपल्याला ऐंद्र अभिषेक ज्याला म्हणतो आपण म्हणजे इंद्राला ज्या प्रकारे अभिषेक केला त्या काळामध्ये तशा प्रकारचा अभिषेक आपल्याला शिवाजी महाराजांना करायला पाहिजे म्हणजे ती संपूर्ण राज्याभिषेकाची जी रिच्युअल ज्याला म्हणतो आपण ते सगळं रागाफट्ट्याने रिस्टोअर केलं रिकन्स्ट्रक्ट केलं म्हणू शकतो आपण आणि अशा प्रकारे एका महत्त्वाच्या भारतीय परंपरेचं पुनरुज्जीवन नागाभट्टंच्या हातून झालं ही एक महत्त्वाची बाब मला आपल्याला सांगायची वाटतं या निमित्ताने असो तर मुद्दा काय होता मग त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण मागच्या एपिसोडच्या शेवटी शेवटी पाहिलं की शिवाजी महाराजांना जर दार राज्याभिषेक करायचा असेल तर राज्याभिषेक हा परंपरेप्रमाणे क्षत्रियाला होऊ शकतो मग पहिली गोष्ट शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत का आणि क्षत्रिय नाहीत असं म्हणणारे काही लोक होते त्यांना उत्तर कसं द्यायचं तर ते उत्तर काय वाटतं तयार होतं कारण परंपरेमध्ये दोन मतप्रवाह होते आणि यांचा प्रवाह हा त्यांच्या आजोबांच्यापासून कमीत कमी हा पुरोगामी होता हा एक मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा असा की जरी ते क्षत्रिय असतील तरी मधल्या काळात त्या सगळ्या अस्ताव्यस्त परिस्थितीमुळे विस्कळीत परिस्थितीमुळे क्षत्रियांच्या संस्कारांचा लोप झाला होता म्हणजे उपनयाचा उपनयनाचा संस्कार जसा ब्राह्मणांना विहित आहे तसा तो वैश्यांना आणि क्षत्रियांना पण विहित आहे आता ब्राह्मणांनी कसं बसं आपलं सांभाळलं मधल्या काळामध्ये परंतु क्षत्रिय आणि वैश्य यांच्या बाबतीत तसं घडलं नाही म्हणून आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा झाला तर त्यांना त्यांचं मधल्या काळात लुप्तप्राय झालेलं क्षत्रियत्व परत बहाल केलं पाहिजे म्हणून विशिष्ट प्रकारचा काही एक विधी करावा लागेल म्हणजे पूर्वीच्या काळात त्याला व्रत्यस्तो म्हणायचे तशा प्रकारचा एक विधी हा गागाभट्टांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत केला आणि शिवाजी महाराजांना अधिकृतपणे त्यांचं उपनयन केलं आणि आता ते द्विज झालेले आहेत म्हणजे क्षत्रिय झालेले आहेत आणि आता त्यांचा राज्याभिषेक करता येतो अशी एक ती परंपरा होती आता त्याच्यात दिसतं काय आपल्याला की एका परकीय व्यापाऱ्याच्या म्हणा किंवा अशाच प्रकारच्या राजनैतिक ज्याला म्हणतो आपण एक प्रकारचा अधिकारी असेल तो फेबर म्हणून त्याच्या पत्रावरून काहीतरी असं दिसतं आपणाला की राज्याभिषेकाच्या बाबतीमध्ये काही लोकांनी आक्षेप घेतला तर याच्या बाबतीत मधल्या काळात खूप काही काही घडलेलं आहे म्हणजे विशेषतः ते कसं घडलं हे तुम्हाला सांगतो कारण शेजवलकर त्याचप्रमाणे विशेषतः वासी बेंद्रे ही जी मंडळी आहेत इतिहास संशोधक त्यांनी त्याची मीमांसा केलेली आहे वेगळ्या प्रकारे त्या मीमांसेचा भाग काय आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अतिशय थोडे असे तुरळक उल्लेख आहेत आणि तो मुद्दा होताच की मुळात रात्यांना म्हणजे सावित्रीपतीत लोकांना ज्यांचं उपनयन थांबलेलं आहे त्यांना पहिल्यांदा तर काहीतरी करायला पाहिजे हे सगळ्यांनाच मान्य होतं त्याच्यावरती कोणाचा आक्षेप नव्हता हो तर हे जे काही घडलं तो त्याला विरोध म्हणायचा आहे की त्याबद्दलची एक शंका आपण फिळून घेऊयात म्हणजे त्याला आपण क्लॅरिटी म्हणतो ती पाहिजे या गोष्टी ज्यांना करायच्या आहेत त्यांना अशाही प्रकारची भूमिका कदाचित असू शकेल पण पुढे काय झालं माहिती आहे का विशेषतः उत्तर पेशवेच्या काळात आणि नंतर तर ब्रिटिश काळामध्ये एक ब्राह्मण आणि ब्राह्मण नसणारे इतर सर्व मग त्याच्यामध्ये अगदी सारस्वत त्याच्यामध्ये अगदी कायस्त प्रभूसुद्धा आले मराठेसुद्धा आले यांच्यामध्ये एक प्रकारचा वाद निर्माण झाला आता त्याच्या खोलाचं आपल्याला जायचं कारण नाही आणि त्यावेळेला ज्या चर्चा झाल्या ना त्या सगळ्या चर्चा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला जे काही घडलं त्याच्यावरती प्रोजेक्ट करण्यात आल्या असं या काही इतिहास संशोधक मंडळींचं म्हणणं आहे म्हणजे अतिशक्ती करण्यात आली आणि बघा कुठलीही जर चळवळ करायची झाली आपल्याला तर चळवळीच्या मंडळींना कार्यकर्त्यांना आहे काही गोष्टींची अतिशुक्ती करा करावी लागते कारण आपला प्रतिपक्ष जास्तीत जास्त कसा नामोहरम होईल हे ते बघतात त्यामुळे उभय पक्षी कदाचित हे झाले असण्याची शक्यता आहे पण ह्याची आपण मात्र खबरदारी घेतली पाहिजे आणि त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे आता पेशवावीच्या म्हणजे उत्तर पेशवीच्या काळामध्ये विशेषतः या दोन्ही जातींच्या अधिकारांना आव्हान देण्यात आलं म्हणजे ते वाद परत उफाळून निघाले म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की तिथे अशा प्रकारचे वाद सुरू झाले आणि त्या वादाचा फटका ज्यांना राज्याभिषेक करत होते पूर्वीच्या काळामध्ये लोक त्यांच्या वंशजांना म्हणजे उदाहरणार्थ साताऱ्याच्या प्रताप शिवा महाराजांनासुद्धा बसला आणि त्यामुळं चर्चा सुरू झाली साताऱ्याच्या गादीबद्दल चर्चा झाली सुरू नंतर तिकडे परत छ शाहू महाराजांच्या बाबतीत आताना माहिती आहे करवीर छत्रपती शाहू महाराज त्यांच्या काळात तर ते वेदोक्ताचं प्रकरण फार गाजलं हा ब्रिटिशांचा काळ आहे म्हणजेच सांगायचा माझा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या वादांचं प्रतिबिंब म्हणजेच प्रोजेक्शन हे शिवकाळावरती त्या काळात त्या काळामध्ये करण्यात आलं नाहीतर आपणाऱ्या शिवाजी महाराजांना एका बाजूला परमानंदांसारखे किंवा असेच ब्राह्मण इतिहासकार आहेत लेखक आहेत की ते अवतार मानतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तर त्यामुळं असं कुणी म्हणालं आक्षेप किंवा शंका उपस्थित केली म्हणजे त्याचा अर्थ सगळ्या लोकांनी काही त्यांना विरोध वगैरे केला असं काही घ्यायचं कारण नाही हे आपल्याला या ठिकाणी आणखी एकदा स्पष्ट करावा लागतं तर आता हा विरोध ज्याला म्हणतो आपण तो कुठल्या पद्धतीने झाला आणि त्यांचं क्षत्रियत्व मान्य झाल्यानंतर तो विरोध मावळला असं आपण या सगळ्या मंडळींच्या आधारे म्हणू शकतो जो काय असेल विरोध तो आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा इकडे येतो उत्तर पेशवेच्या काळामध्ये येतो नंतर आणखीन आपण कुठल्या दुसऱ्या ब्रिटिश काळामध्ये येतो त्या काळात आपणाला हा जो वाद आहे की जो उत्तर पेशवेत साधारणपणे सुरू झाला त्याला एक वेगळ्या पद्धतीने तोंड फुटलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जातीय वादाची ज्याला छाया म्हणतो आपण ती पडलेली दिसते आपल्याला ती कशी पडली तर इतिहास संशोधन लोक करायला लागले आता इतिहास संशोधनामध्ये बखरी असतात अस्सलपत्र असतात वगैरे वगैरे त्यांचा धांडोळा घेता घेता हा वाद या मंडळींच्या लक्षामध्ये आला आणि पर्टिक्युलरली हे जास्त कधी घडलं हे ज्या वेळेला करवीर छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांचे जे धार्मिक विधी असायचे ते आपण क्षत्रिय असल्यामुळे वेदोक्त पद्धतीने व्हायला पाहिजेत असं वाटत होतं परंतु त्यांचे जे कोणी पुरोहित असतील ते ते विधी पुराणोक्त पद्धतीने करत असायचे आणि हे जेव्हा लक्षात आलं शाहू महाराजांच्या आणि ते सुद्धा राजारामशास्त्री भागवतांनी लक्ष जाणून दिलं तेव्हा त्यांनी आपल्या क्षत्रियत्वाचा हक्क सांगायला सुरुवात केली आता काही मंडळींना ते पटलं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये बाजू घेतली हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांच्या विरोधी बाजू घेतली काहींनी त्यांच्या बाजू बाजूला आले की नाही एक क्षत्रिय आहे त्यांचा झाला पाहिजे याप्रमाणे वेदोक्त पद्धतीने सगळे धार्मिक विजय त्यांचे झाले पाहिजेत आता इथे फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे गागाभट्ट्याने काय केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कुळ आहे ते क्षत्रिय आहे मग त्याची तुम्हाला जिनिओलॉजी लागेल त्याची वंशावळ लागेल तर ती कुठे नेऊन दाखवली की राजस्थानामध्ये जे काही राजपूत आहेत राजपूत राजघराणी आहेत त्यांच्यामध्ये शिसोदिया हे एक उच्च अशा प्रकारचं क्षत्रिय घराणं मानलं जायचं तर शिवाजी महाराजांचे पूर्वचिथून इथे आले आणि हे या अर्थाने राजपूत आहेत कारण शहाजी महाराजांच्या एका सुद्धा तसा उल्लेख आहे आम्ही राजपूत म्हणून तर म्हणून शिवाजी महाराज हे राजपूत क्षत्रिय आहेत अशा प्रकारचा तो एक प्रवाह सुरू झाला आता इथे अडचणी काय येतात पुढच्या काळामध्ये खरं तर गागा सुद्धा हे हा मुद्दा लक्षात यायला पाहिजे होता की असं म्हणू शकतो आपण यायला पाहिजे होता परंतु त्यांची स्वतःची या घराण्याबद्दल खात्री होती की हे खरोखरचे खोड़ क्षत्रिय आहेत कारण काहींच्या बाबतीमध्ये असा प्रवाद आहे आणि तो प्रवाद तुम्हाला धर्मशास्त्रामध्ये दिसतो की वेगवेगळ्या जातींचं स्पष्टीकरण करताना एक संकराची आ, काय म्हणायचं त्याला थिअरी म्हणतो आपण वर्ण संकराची थिअरी वर्ण संकराचा सिद्धांत मधल्या काळात धर्मशास्त्रकारांनी मांडला त्याप्रमाणे काय होतं की वर्णामध्येच विवाह करणं हे विहित असतं शास्त्रसंमत असतं आणि एका वर्णाच्या व्यक्तीनं दुसऱ्या वर्णाच्या व्यक्तीशी विवाह केला तर ते मात्र शास्त्रविहित असत नाही आणि त्यांच्या संततीला म्हणजे त्या नवरा बायकोला जी काही संतती होती तिला ना नवऱ्याचा म्हणजे वडिलांचा वर्ण मिळत ना आईचा म्हणजे पत्नीचा वर्ण मिळत आणि तिची गणना तिसऱ्याच एका जातीमध्ये केली जायची आणि त्या जातीला संकर जात असं म्हणायचं म्हणजे संकर झालेला मिक्स झालेलं ते अशा प्रकारची ती समजूत होती तर या स्मृतीमध्ये काही ठिकाणी असं लिहिलं गेलं होतं की राजपूत हे उग्र आहेत उग्र म्हणजे एक क्षत्रिय पुरुष आणि शूद्र स्त्री यांच्या संकरातून जे जन्म आले ते आता परत तोच मुद्दा आला की अशा प्रकारचे आक्षेप अनेकांच्या बाबतीत घेतले जातात परंतु त्या त्या ठिकाणीसुद्धा ज्यांना आपण तथाकथित शुद्ध म्हणता येईल अशी कुळं असतात तर गागाभट्टनी तेच पाहिलं की त्यांना असं वाटलं की हा वंश पूर्णपणे त्या धर्मशास्त्राच्या चौकटीत बसणार आहे अशी एक शक्यता आपण सांगू शकतो पण आता आधुनिक काळामधले जेव्हा इतिहास संशोधक पुढे आले उदाहरणार्थ इतिहासाच्या ते राजवाडे लिहायला लागले सगळं आणि आता राजवाडे हे शिवाजी महाराजांना मांडणाऱ्यांच्यापैकी होते शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला गागाभट्ट्यांनी केला हे अत्यंत योग्य केलं असंच त्यांचं म्हणणं होतं फक्त त्यांच्या डोक्यामध्ये तो मुद्दा होता कोणता की राजपूतांना जर असं लोक मांडत असतील उग्र जातीचे तर मग काय करायचं मग त्याच्यामुळं छत्रपतींच्या क्षत्रियत्वाला बाधा येते की का काय म्हणून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला वेगळी थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला ती कोणती थिअरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे मुळात त्यांचं जे घराणं आहे ते कित्येक शतकांपूर्वी खरं तर हजार वर्ष हजारो वर्षांच्या पूर्वी कमीत कमी दोन हजार वर्षांच्या पूर्वी साधारणपणे असं म्हणू शकतो आपण ते उत्तरेकडनं दक्षिणेमध्ये आले पण ते राजपूत म्हणून नव्हते तर मग ते कोण होते कसे आले इथे हा अत्यंत एक प्रश्न कोणालाही पडेल असा होता आणि राजवाडे हे बुद्धिमान होते युक्तिवाद चापडलं त्यांच्यामध्ये असायचं म्हणून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा सिद्धांत मांडला म्हणजे एका बाजूने लक्षात घ्या मुद्दा हे कसं घडते की त्याच वेळेला शाहू छत्रपतींच्या वेदोक्ताबद्दलचा वाद सुरू आहे आणि भाऊशास्त्री लिहिले किंवा अशी काही माणसं आहेत विजयपूरकर की जे त्या क्षत्रियत्वावरच विरोध करतात आणि विरोध करण्याचं कारण काय परत ते म्हणतात की नाही हे जर राजपुतांचे असतील औषज तर उग्र क्षत्रिय म्हणता येईल म्हणजे शुद्ध क्षत्रिय नव्हे मग आता त्याच्यातनं राजवाड्यांना वाट काढायची आहे मग राजवाड्यांनी म्हणजे अर्थात त्याच्यासाठी त्यांनी सिद्धांत मानला अशातलं मागणं आहे त्यांच्या डोक्यात तो सिद्धांत होताच कुठल्या सिद्धांतांच्या आधारे शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व राजवाडे सिद्ध करू पाहत होते आणि त्याचा परिणाम परत महाराष्ट्रातल्या एकूण सामाजिक रचनेवरती कसा होत होता याची आपल्याला चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी आणखीन सांगायला पाहिजे की ज्यांना शिवाजी महाराजांचं क्षत्रियचं मान्य होतं परंतु त्यांचे ते सिद्ध करण्याचे प्रकार वेगळे होते असे आणखीन काही लोक आहेत ज्यांचा आपल्याला परामर्श घ्यावा लागेल त्याच्यामध्ये विशेषतः राजाराम शास्त्री भागवत यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागतं नंतर चिंतामणराव वैद्य भारताचार्य त्यांचंही नाव घ्यावं लागतं विशेष करून राजवाडे आणि भागवत यांचे दृष्टिकोन आणि यांच्या भूमिका या एकमेकांच्या अशा विरोधामधल्या आहेत त्या कशा हे आपण पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये पाहू धन्यवाद